नमस्कार, मी रिताली, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. पनवेल मधील शिवकर ग्रामपंचायत मधून शिवसमर्थ पॅनल पुरस्कृत ग्राम विकास आघाडी या गावातून नुकतीच सरपंच पदासाठी निवडणूक झाली असून अनिल नामदेव ढवळे निवडणूक जिंकून विजयी झाले आहेत. त्यांची निशाणी कब्बशी होती. ढवळे यांनी गावातील प्रमुख समस्या जसे पाणी, रस्ते, वीज, शाळा अशा प्रमुख महत्त्वपूर्ण गोष्टींवरती भाष्य करून आपण चांगल्या सुखसुविधा देऊ आणि त्यांना लोकांनी दिलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल धन्यवाद मानले. नामदेव ढवळे, मी शिवकर ग्रामपंचायतीचा काल झालेल्या निकालामध्ये सरपंचपदी माझी निवड झालेली आहे. गावातल्या शिवकर गावातल्या लोकांनी मला गावाचा विकास करण्यासाठी माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. माझ्यासाठी आणि या इलेक्शनच्या दरम्यान सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीचं फळ आज कार्यकर्त्यांना आलेलं आहे असं मला दिसतोय. गेली 1965 पासून या ग्रामपंचायतीमध्ये आमच्या प्रतिस्पर्ध्यांची सत्ता होती. आज ती सत्ता धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती तयार झाली आणि जनशक्तीची लाट तयार होऊन ही सत्ता आम्हाला लोकांनी विकासासाठी विकास करण्यासाठी दिलेली आहे. मी सर्वप्रथम रविशेठ भगत यांचा धन्यवाद देईन, कारण मी त्यांच्या भावाला सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी मी त्यांचं नाव आवर्जून घेतलं होतं. नीलकंठ भगत यांना माझी पसंती असताना देखील रविशेठनी ज्यावेळेस या गावातील लोकांशी संवाद साधला त्यावेळेस स्पष्ट सांगितलं की अनिल, तू असेल तरच ग्रामपंचायत जिंकू शकतो किंवा सरपंच होऊ शकतो आणि माझा परिपूर्ण पाठिंबा तुला असेल. माझ्या भावाला कसं रिक्वेस्ट करायचं, कसं समजावायचं ते मी ठरवतो, परंतु तू ह्या गावात सरपंच झाला तर काही कामं विकासाची होतील. मागील अनुभव पाहता त्यांना त्यांनी जो माझ्यावरती विश्वास संपादित केला त्याला मी तडा जाऊ देणार नाही. तसेच या ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक 1 म्हणून यांची मिसेस उभी होती माझ्याबरोबर, अरुण कांबळे, प्रवीण कांबळे, हरिभाऊ कांबळे जे ह्या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता, नारायण कांबळे आणि वाड्यातील पूर्ण मंडळी जी माझ्याबरोबर केव्हाच नव्हती. ज्या दिशेला वाडा जायचा त्या दिशेने ग्रामपंचायत निवडणूक निवडून यायचे, परंतु माझ्या बाजूने आज वाड्यातली सर्वच सर्व संख्या आली, मतदार आले, त्याच्यामुळे मी जिंकलो. तसेच माझ्या गावात एक अल्पसंख्याक समाज आहे, तो पूर्ण समाज माझ्या बाजूने उभा राहिला. त्या समाजापैकी त्या रणरांगिणी त्या समाजातली सर्व महिला माझ्यासाठी शेवटच्या रात्रीपर्यंत 2 वाजेपर्यंत प्रचार करताना मी पाहत होतो. मग नजीर शेख जे आज प्राध्यापक आहेत सुधागड एज्युकेशन सोसायटी कळंबोळी आणि त्यांचा सहकारी सर्व सहकारी छोटू शेख असेल, बालुमी असतील, जिलानी शेख असेल, या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यासाठी अथक प्रयत्न केले आणि हा बदल घडवून आणण्याचं काम केलं. तसेच माझ्या समाजातील नारायण तुपे असतील, बबन पाटील असतील, पांडुरंग ढवळे असतील, विजय पाटील असतील, भवन ढवळे असतील, संतोष ढवळे असेल, श्रीपाद पाटील असेल, असे अनेक कार्यकर्त्यांनी, सुरेश ढवळे असतील, असे अनेक कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान करून ही पंचायतीची निवडणूक आम्ही पार पाडली. शांततेच्या दृष्टिकोनातून आम्ही एकदम काही योजना आखल्या होत्या त्या पद्धतीने आम्ही प्रचाराला सुरुवात केली. मध्यंतर असं वाटत होतं प्रतिस्पर्ध्यांचं का थोडेसे ताणतणाव करतील.
आम्ही शांततेच्या मार्गाने ही निवडणूक लढत असताना काही गोपनीय अहवाल माझ्यापर्यंत पोचत होते आणि गोपनीय अहवालामध्ये मला सांगितलं जात होतं का भांडण तंटा झाली नाही पाहिजे एवढी दक्षता घ्या आणि त्याप्रमाणे आम्ही शब्द पाळला, त्यांचं वरिष्ठांचं ऐकलं आणि ही पंचायत जिंकण्यासाठी मी आणि माझे 3 सदस्य जर निवडून आले असतील तरी मला हाही आनंद आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.